वा हे बघा मी खूप खेकडा तोडलेला आहे आणि खेकडा खाताना जास्त विचार करायचा ना, खूप जास्त वेळ लागतो आणि हात थोडेसे खराब होतातच. आणि एका मराठी महिलेने असं स्वतः व्यवसाय सुरू करायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. पुणेरी स्मिता युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, मी आले होते पुण्यामध्ये शॉपिंग करायला आणि शॉपिंग करता करता आता आपलं झालंय लंचचं टाइम. मला खूप जास्त भूक लागली आहे आणि त्यासोबतच शोधता शोधता मला एक खूप बेस्ट व्हेज नॉनव्हेज स्पेशल असं रेस्टॉरंट सापडलेलं आहे आणि ह्याची स्पेशालिटी म्हणजे इथे मस्त असा खेकडा सुद्धा भेटतो जो मला फार आवडतो. तर चला मी तुम्हाला हॉटेल दाखवते कोणतं आहे आणि आतमध्ये सुद्धा घेऊन जाते. तर मंडळी, माझा शोध इथे संपला आहे आणि इथे मी तुम्हाला घेऊन आले आहे हॉटेल सरकार. चिकन, मटन आणि खेकडा हे सगळं आपल्या पुण्यातील सदाशिव पेठ इथे भेटतं. तर चला मग आता जेवणावरती ताव मारूया आणि नक्की काय काय स्पेशल आहे बघूया या आतमध्ये. तर मंडळी, माझ्यासोबत सरकार हॉटेलच्या ओनर गौरी शितोळे आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. तर तुमचं हॉटेल मी पाहते अगदी हार्ट ऑफ पुणे सिटीमध्ये आहे, म्हणजे एक्झॅक्ट आपल्या टिळक रोडच्या जवळच आहे. तर हॉटेलची सुरुवात कशी झाली आणि काय मनात घेऊन हा विचार केला तुम्ही? ॲक्च्युली स्पर्धा परीक्षा करताना हा विचार होता की पुण्यात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर स्पर्धा परीक्षांमध्ये काही झालं नाही तर हॉटेल इंडस्ट्रीत करिअर करायचा हा तेव्हापासूनचा विचार होता. त्यानंतर मग याची सुरुवात झाली सरकारची लॉकडाऊनमध्ये. लॉकडाऊनमध्ये क्लाउड किचन सुरू झालं आणि त्यानंतर एका प्रायव्हेट हॉस्पिटलला आपलं कॅन्टीन चालू झालं आणि कॅन्टीननंतर 6-8 महिन्यात आपण ही ब्रँच चालू केली. नॉनव्हेजमध्ये करिअर करायचं हा पहिल्यापासूनचा एक मानस होता, कारण मी स्वतः नॉनव्हेज प्रेमी आहे त्याच्यामुळे तो विषय होता. आणि शिवाय घरनं सपोर्ट होता. मी पाहते की हॉटेल म्हणजे नॉनव्हेज व्हेज दोन्ही असतं, बरोबर आहे? मोस्टली चिकन आणि मटन लोक ठेवतात, पण तुमच्याकडे मी असं ऐकलं की खेकडा जास्त स्पेशल आहे. तर खेकड्याची कन्सेप्ट कुठून सुचली तुम्हाला? ॲक्च्युली ह्या एरियामध्ये कुठे खेकडा रिझनेबल रेटला नाही मिळत. आपण जो खेकडा देतो तो बऱ्यापैकी मोठा असतो, जवळजवळ 250 ग्रॅममध्ये एक खेकडा बसतो आणि 1 किलोमध्ये 4 जो साईज आहे तो आपण इथे त्यांना अवेलेबल करून देतो. वर्षभर आपली जी काही खेकड्याची किंमत असते ती फिक्स प्राईज आहे, 300 रुपये थाळी. त्यामुळे आणि एका खेकडा थाळीमध्ये एक खेकडा बऱ्यापैकी तो 250 ग्रॅमचा, 2 भाकरी, 3 चपाती, इंद्रायणी राईस आणि 3 रस्से असतात. अगदी पोट भरून. तर ताई, आखाड सुरू झालाय तर आखाडमध्ये खेकडा थाळी तर तुम्ही सांगितलीस, अजून काय स्पेशल आहे खेकडा थाळी सोडून? खेकडा थाळी सोडून आपल्याकडे स्पेशल आहे चिकन वडा थाळी आणि मटण वडा थाळी. वड्यामध्ये आपण जी रेसिपी वापरतो ती अगदी पारंपरिक आहे, जी की माझ्या सासूबाईंपासून मी बघत आली आणि ती पुढे कॅरी फॉरवर्ड झाली. तर ताई, कोंबडी वडा थाळीची सुरुवात कशी केली आणि असं मनात कसं आलं की हेच करावं म्हणून? ॲक्च्युली पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेला आपण चालू गेलो ना त्यावेळेला इथे भाकरी आणि चपाती ह्या दोनच गोष्टी मिळायच्या. एरियाचा जर अभ्यास केला तर असं होतं की इथे चिकन वडा म्हणजे किंवा कोंबडी वडा कुठे मिळत नाही. बऱ्यापैकी कोथरूड आणि कर्वेनगर या भागात मिळतात म्हणजे, पण चांगल्या हॉटेलला गेले तर मिळतात. मग मिस्टरांचं असं सजेशन आलं माझ्या की इथे कोंबडी वडा तू चालू कर, गावणं चालू कर. हे अशा ज्या काही युनिक आयडिया असतात त्या त्यांच्याकडून येतात. काही आयडिया आईकडून असतात, भावाकडून असतात, काही आमचे मित्र मंडळी असतात त्यांच्याकडून येतात. आता मासवडी चालू करायचे ते पण सजेशन मिस्टरांचंच आहे. ते जसं म्हणतात एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तसं तुमच्या सक्सेसफुलमध्ये तुमच्या हजबंडचा हात आहे. माझ्या मागे बऱ्याच लोकांचे हात आहेत सक्सेसच्या मागे. एक तर माझे आई वडील, भाऊ, मिस्टर स्वतः,
त्यांचा पब्लिकेशनचा बिझनेस आहे, पण तरीही त्यांचा बिझनेस सांभाळून ते माझ्या बिझनेसमध्ये पण मला ते हेल्प करत असतात. काही आणायचं असेल, काही नवीन आयडिया असतील, असा बाहेरून सपोर्ट जो काही असतो तो त्यांचा असतो. आमचे मित्र आहेत, एक दराडे फॅमिली आहे, ते माझे इथे पार्टनर पण आहेत, पण त्यांचा एक खूप लाख मोलाचा वाटा असतो. अशा बऱ्याच लोकांचा वाटा माझ्या यशाच्या मागे असतो. आणि मी पाहते आल्यापासून तुम्ही भरपूर धावपळ करताय, मनापासून स्वतः जातीने लक्ष घालताय प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि एका मराठी महिलेने असं स्वतः व्यवसाय सुरू करायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ऍक्च्युली तुमच्या ह्याच वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, असंच पुढे जात राहा. आणि इथपर्यंत यायचं तर इथला ऍड्रेस काय? न्यू इंग्लिश स्कूलच्या बरोबर समोर आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या गेटकडे पाठ करायची, बरोबर समोर सरकार हॉटेल तुम्हाला दिसतं. आणि वेळ काय हॉटेलची? सकाळी 12:30 वाजल्यापासून दुपारी 3:30-4 वाजेपर्यंत असतं. संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 10:30 आपण लास्ट ऑर्डर घेतो. तर दादा तुला काय आवडलं आणि तू काय ऑर्डर केलं होतं? मी खेकडा आणि चिकन ऑर्डर केलं होतं आणि मला खेकडा खूप आवडला. खाता येतो का खेकडा? नाही. मग कधी शिकणार आहेस खायला? शिकेल थोडा दिवस. शिकेल ना? आणि काकू तुम्ही? मी पण खेकडा ऑर्डर केलाय आणि माझं खूप फेवरेट डिश आहे खेकडा. आणि इथे तुम्ही सर्व पहिल्यांदा आले जेवायला की? हो, नाही येऊन गेलेले. छान आहे टेस्ट. चिकन काही खातोय मी. छान आहे टेस्ट. आजी काय ऑर्डर केलं? मी खेकडा केलेला. अरे वा, खेकडा खा. आवडतो खायला? हो, खूप आवडतो. तर मग टेस्ट कशी वाटली सरकार हॉटेल? खूपच छान आहे. फर्स्ट टाइम येतोय आणि टेस्ट वाईज खूप चांगलं आहे. मी चिकन वडा थाळी ऑर्डर केली आहे आणि त्याची टेस्ट खूप सुंदर आहे. तर मंडळी, आता माझ्या समोर स्पेशल असं खेकडा थाळी आहे. तर खेकडा थाळीमध्ये काय काय मी तुम्हाला सांगते. खेकडा थाळीमध्ये तुम्हाला भेटेल खेकडा फ्राय, पांढरा रस्सा आणि सूप, तांबडा रस्सा, त्याच्यानंतर सुकट चटणी, कांदा लिंबू, इंद्राणी राईस आणि आपली बाजरीची भाकरी. आणि ह्या थाळीची किंमत आहे 300 रुपये. तर इकडे या, ही आहे कोंबडी वडा थाळी, चिकन वडा थाळी. तर चिकन वडा थाळीमध्ये तुम्हाला चिकन करी भेटेल, त्यानंतर तांबडा रस्सा, आळणी सूप, पांढरा रस्सा, चिकन फ्राय, त्यानंतर आपला इंद्राणी राईस आणि 5 वडे. आणि ह्याची किंमतसुद्धा सेम आहे 300 रुपये. तर मंडळी, हॉटेल सरकारमध्ये मी आल्यापासून पाहते स्वतः ओनर एका मराठी महिलेने सुरू केलेला हा व्यवसाय म्हणजे हॉटेल सरकार आहे. आणि स्वतः ओनर जातीने सगळं करतायत, खूप धावपळ करतायत, खूप लक्ष देतात, कस्टमरच्या छोट्यातली छोटी जी काही गरज आहे त्या सर्व पाहतायत आणि व्यवस्थित कस्टमरला सर्व्हिस देतायत. तर आता पाहूया आपण थाळीमध्ये नक्की टेस्ट कशी आहे. तर आपण सगळ्यात सुरुवात करूया आपल्या चिकन वडा, म्हणजे वडा थाळीपासून. तर वडा थाळी ही माझी फेवरेट आहे बरं का मंडळी. मिश्र डाळींचे हे वडे बनवलेले असतात आणि चिकनची ग्रेव्ही असते, त्यासोबत हे कोंबडी वडे असं म्हणतात ते खाल्ले जातात. वाव, झणझणीत आहे चिकन. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लेग पीस सुद्धा दिसेल. जबरदस्त मसाले यांचे, जास्त पण तिखट नाही आहे, पण जो तिखटपणा असतो का तो चांगला ह्याच्यामध्ये आलेला आहे. वा, मस्त खोबऱ्याचा खूप छान असा फ्लेवर येतो. जे खोबरं असतं, खोबऱ्याचं पाणी काढून, दूध काढून हा पांढरा रस्सा बनवला जातो आणि त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो आहे. मस्त. आता आपण तांबडा रस्सा बघूया कसं लागतं. हा, मस्त लागतं आहे, अगदी व्यवस्थित टेस्ट, एकच नंबर. आणि पाणी बघूया. हा, आणि पाणीचा टेस्ट तुम्हाला माहितीच आहे, सेम तशीच लागते जशी आपण घरी बनवतो, अगदी सेम तशीच. आणि त्याच्यासोबतच इथे इंद्राणी राईस सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. चिकन फ्राय पण ट्राय करूया, काळ्या मसाल्यात बनवलेला आहे यांनी. आणि मसाल्याचे ना कमालच वेगळे, म्हणजे जादूच वेगळे, एकदम कमाल असे एकदम वेगळे मसाले लागतात. टेस्टला खूप छान लागते आहे टेस्ट त्यांची. तर मंडळी, बाजरी ज्वारीची भाकरीसोबत आपण नेहमी खातोच, पण ऑथेंटिक कोकणी टेस्ट तुम्हाला चाखायची आहे.
पुण्यात येऊन, तर कोंबडी वडे ही डिश तुमच्यासाठी मी 100% सजेस्ट करेल. अगदी कोकणी चव आहे, कोकणी टच आहे याच्यामध्ये, ती तुम्हाला इथे आल्यावर भेटणार आहे. तर मंडळी, आता आहे माझ्यासमोर स्पेशल अशी खेकडा थाळी. आणि खेकडा खायचे म्हणलं की मला खूप जास्त आवडतं आणि मुह आवरत नाही. तर चला आपण सुरुवात करूया खेकडा खाण्यापासूनच. एवढा असा मोठा खेकड्याचा पीस दिसतोय. आता मी खेकडा तोडते, बघू तोडता येतोय का. वा, हे बघा मी खूप खेकडा तोडलेला आहे. आणि खेकडा खाताना जास्त विचार करायचा ना, खूप जास्त वेळ लागतो आणि हात थोडेसे खराब होतातच. दाताने मस्त असा फोडायचा, त्यानंतर तुम्हाला आतमध्ये दिसेल. हे बघा मंडळी, मंडळी आता नांगी मी फोडलेली आहे. थोडासा मसाला घेऊ आणि मग खाऊ. वाव, खेकडा म्हणजे खरंच कमाल लागतोय. तांबडा रस्सा सेम जो चिकन चिकनवाडा थाळीसारखाच लागतोय. तांबडा रस्सा, इवन पांढरा रस्सा म्हणजे थाळीमध्ये दोन्ही, चिकनवाडा आणि जे आपली खेकडा थाळी त्याच्यामधले पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि आळणी सेम आहे. फक्त आपले खेकडे चेंज आहेत आणि वडेमध्ये फरक आहे. बाकी सर्व थाळी एकदम बेस्ट आहे, कमाल आहे. मसाले वगैरे सगळं परफेक्ट आहे. म्हणजे आता मी भाकरीसोबत मसाला ट्राय करू, यांचा नक्की मसाला तरी कसा आहे, कारण मसाल्यावर खूप जास्त टेस्ट अवलंबून असते. छान आहे मसाला आणि त्याच्यासोबत खेकडे फोडून खायचं, एकच नंबरचं. मंडळी सुकट थाळीमधली सुकटसुद्धा मस्त लागते. तर दोन्ही थाळ्या खूप छान आवडलेल्या आहेत मला. आणि मेन पुण्यात आपल्याला एवढी छान अशी थाळी खायला भेटणार आहे, चाखायला भेटणार आहे. तर मंडळी, पुण्यात शॉपिंग करताय किंवा फिरायला आलं कारण तर भूक लागली आहे, तर हॉटेल सरकारला व्हिजिट करायला, व्हेज नॉनव्हेज थाळी खायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, खूप वेळा काय होतं तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्यासाठी मी असेच नवीन फूड ब्लॉग घेऊन येत राहील. चला तर मग भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. हो मॅडम.